शिवसेनेकडून ऑफर सुरू आहे की तुम्ही शिवसेनेत यावं, तुमचा सगळा मान सन्मान ठेवला जाईल, कसं बघताय ऑफर? याच्यावर बावनकुळे साहेबांनी उत्तर दिलंय, प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलेलं, आम्ही परत ओव्हरटेक करत नाही. तुमच्यासाठी ऑफर आहे ना, त्यामुळे माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलंय हेच मोठी गोष्ट आहे. ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतात त्या ठिकाणी कार्यक्रमांना तुम्ही जात नाही अशी चर्चा सुरू आहे, अशी मी पण ऐकली आहे चर्चा. याच्यावर मी वेगळी पत्रकार परिषद घेईन. आता तुम्ही मला वाटतं या निवडणुकीवर फोकस आहे का? काही खतखत नाहीये, त्यामुळे तुम्ही अशा काही बातम्या लावायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले ते कार्यक्रम मध्ये मी अपेक्षित नव्हते, म्हणून मी तिथे आले नाही. ते आज माझे प्रदेशाध्यक्ष आलेत, मी आले. जे पी नड्डा आले होते, मी आले. मी भारतीय जनता पार्टीच्या आणि संस्कारात वाढलेली, त्या मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाचा आणि संघटनेचा प्रोटोकॉल मी पाळते. पण कोणाच्या सार्वजनिक आणि पक्षाच्या बाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही. हे पा, सगळ्या मूळ मजूर करणाऱ्या कामगारांचं, सगळ्यांचं मूळ हे प्रचंड गरिबी आहे आणि बेरोजगारी आहे. त्याच्यामुळे हे सगळे जण स्थलांतरित होत असतात आणि स्थलांतरित होणाऱ्या लोकांना शिक्षणापासून पोषणापासून वंचित राहावं लागतं आणि म्हणून त्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे. नाहीतर गरिबीमुळे जेवढे हात कामाला येतील तेवढं आईवडिलांना त्या पोट त्यांचं भरण्यासाठी कामाला येतात. अशा परिस्थितीमध्ये या मुलांवर असा अत्याचार होतोय, दुःखी आहे, दुर्दैवी आहे. या केसची मी स्वतः माहिती घेईन आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आमिष दाखवून या मुलांकडनं मजुरी करणं किंवा त्यांना अत्याचार करणं हा कायद्याने गुन्हा आहे, त्याच्यावर सक्त कारवाई व्हावी असा माझा आग्रह आहे. कुठल्याही देशातल्या समस्त त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे. मी याच्यावर परवा भाषणामध्ये जाहीर एका ठिकाणी सांगितलं की ऊसतोड कामगार महामंडळ ज्या पद्धतीने हाताळायला जायचं होतं तसं हाताळलं गेलं नाही. त्याचा फक्त कोणाकडे जबाबदारी देऊन त्याचा निर्णय होऊ शकत नाही. ज्याच्या पोटातून त्या गोष्टीची त्याच्या पीडा आहे त्या माणसालाच तो हाताळता येणारा विषय, तर ते असफल ठरलेलं आहे. ती मागणी आमची पूर्ण झाली कागदावर, प्रत्यक्षात व्हायची बाकी आहे. त्याच्यासाठी आता प्रयत्न करावे असं मी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. मी त्यांना पत्रही लिहिलंय, मी त्यांची भेटही घेणार आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.